सोलापूर जिल्ह्यातून 10वी परीक्षेसाठी 65,881 विद्यार्थी बसले होते. यापैकी 60,789 विद्यार्थी पास झाले आहेत. हे प्रमाण 92.27% इतकं आहे. पास झालेल्यांपैकी 16,628 गुणवत्तेत तर 22,663 प्रथम श्रेणीत, 17,659 द्वितीय श्रेणीत तर 3,839 पास श्रेणीत आहेत. एकूण 37,220 पैकी 33,618 मुलं पास झाले आहेत. याचं प्रमाण 90.32% इतकं आहे. तर परीक्षा दिलेल्या 28,661 मुलींपैकी 27,171 मुली पास झाल्या आहेत. हे प्रमाण 94.80% आहे. जिल्ह्यात तालुकाने हा निकाल पुढील प्रमाणे: अक्कलकोट 92.68, बार्शी 93.29, करमाळा 88.50, माडा 93.68, माळशिरस 88.76, मंगळवेढा 93.43, मोहोळ 94.51, पंढरपूर 91.03, सांगोला 92.43, सोलापूर नॉर्थ व शहर 93.22% इतका निकाल लागला आहे. टेंथ रिझल्ट आलेला आहे आणि मला मार्क 77 आहे. मला खूप आनंद होतो की मला 77 आहे. या एवढ्या दिवसामध्ये आपण या दहावीच्या ह्याच्यामध्ये आपण कामगिरी करून 77 मार्क घेणे म्हणजे लेटेस्ट लागतो. आणि त्या सायन्सच्याकडे जाणार आहे. सायन्स माझा आवडीचा विषय आहे आणि सायन्समध्ये मला जरा खूप जमते आणि सायन्स हा पुढं करिअर पण देऊ शकतो असं माझं विचार आहे. म्हणजे आज मी 10वी पास हुआ. मैं 71.20 आहे. आप शायद वो देख भी सकते हैं. मैं दिल्ली गाँव का रहने वाला हूँ और मुझे बहुत दुख भी हो रहा है कि मुझे 75 चाहिए थे मगर 71 ही पड़े हैं. इसकी मगर मैं इस बात की खुशी रखता हूँ कि मैं 71 के लायक हूँ. हर फील्ड में जरा कम पड़े हैं इसलिए मैं गणित के लिए ज़्यादा ध्यान देता हूँ और मैं फ्यूचर के लिए मैं अपने आप को आईटी के लिए तैयार करना चाहता हूँ. मैं हर अपने आईटी के लिए इसलिए चूज कर रहा हूँ क्योंकि मैं आईटी फील्ड में ज़्यादा अच्छा हूँ.